अमर भाऊ काळे यांचं स्वागत. आयोजक समितीचे अध्यक्ष राजू नक्षणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व असणारे आमचे सर्वेचे लाडके आमदार अमर भाऊ काळे, केव्हाही त्यांना कोणत्या कार्यक्रमात आम्ही निमंत्रण दिलं की ते आपला वेळात वेळ काढून येतात. तसेच परीक्षक गुरुवर्य गणेश भाऊ सरुदे यांचं स्वागत प्रवीण मानापुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नाव गणेश भाऊ सरुदे. सतत दोन दिवसापासून इथे परीक्षण केलं गणेश भाऊंनी, आम्ही त्यांचे आभारी सुद्धा आहोत. तसेच कारणा नगर पंचायतचे उपाध्यक्ष नितीन भाऊ दर्यापूरकर यांचं स्वागत प्रशांत मानापुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रशांत मानापुरे. सचिन बोडके करतील स्वागत नितीन भाऊ दर्यापूरकर यांचं लवकर. राजू सन्माननीय दिलीप जिराठी यांचं स्वागत शरद भांगे करतील अशी मी त्याला विनंती करतो. दिलीप जिराठी यांचं स्वागत शरद भांगे करेल. तसेच कारण्यानगर पंचायतच्या माजी अध्यक्षा सो विभीताई गटाने यांचं स्वागत नितेश घागरे करेल अशी मी त्याला विनंती करतो. नितेश घागरे. हॅलो हॅलो. सन्माननीय किशोर भाऊ नासरे यांनी मंचावर यावे अशी मी त्यांना विनंती करतो. किशोर भाऊ नासरे. त्यानंतर सन्माननीय प्रदीपजी इंगळे सर या किशोर भाऊ प्रदीपजी इंगळे सर यांचं स्वागत विकास नक्षणे करेल अशी मी त्यांना विनंती करतो. प्रदीप भाऊ कुठे रे बा खाली बसले. सतीश इंगळे नगरसेवक यांनी सुद्धा मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. सतीश. सतीशजी आमचे परममित्र. कोणताही कार्यक्रम असो यांच्या साथसंगतीशिवाय कोणताच कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. शरीर दृष्टीने भारी असले तरी तेवढी सलकाई त्यांच्या शरीरात आहे धावगोळ्या करण्याकरता. त्यानंतर सन्माननीय बाबारावजी बारई. बरं ठीक आहे. सन्माननीय अमरभाऊ काळे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना 2 मिनिटाकरता मार्गदर्शन करावे. कारंजाचं दैवत श्री संत लटारे महाराज, श्री संत भाकरे महाराज यांना सर्वप्रथम वंदन करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांना सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी वंदन करतो. आज या ठिकाणी या राज्यस्तरीय बालगट खंजेरी भजन स्पर्धेच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित आपल्या कारंजा शहराच्या माजी नगराध्यक्ष कठाणेताई, या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित नगरपंचायतचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय नितीनजी दर्यापूरकर, माझे सहकारी मान्य सतीश जिंगळे, माननीय किशोर भाऊ, मान्य दिलीप भाऊ, या ठिकाणी
प्रामुख्यानं या दोन दिवसापासून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते माननीय इंगळे सर, त्यांचे सन्माननीय बंधू भावराजी, आज या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित सर्व महाराजांवर श्रद्धा ठेवणारे सर्व भाविक भक्त, आज आजच्या या राज्यस्तरीय खंजरी बालगट भजन स्पर्धेच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वप्रथम आयोजकांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आज आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या सर्व टीम्स या ठिकाणी या खंजरी भजन स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या त्या सर्व बालगटातल्या सर्व भजनी मंडळीचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन. जवळपास 3 तासापासून हा सर्व कार्यक्रम मी या ठिकाणी बघत होतो आणि या 3 तासामध्ये अतिशय सुंदर असे भजनं या ठिकाणी बाल जी आपली भजन मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आले. आज या भजन स्पर्धेच्या नंतर माननीय सुबोध सुशांत घाटोळकर यांचा तबला वादनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आपण बघितला. खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये आपलं नाव करू इच्छिणाऱ्या जे काही व्यक्ती असतील त्यांच्याकडनं माझी हीच अपेक्षा आहे की अनेक गोष्टी आज जेव्हा सुशांत त्या ठिकाणी बोललं त्याच्या बोलण्यातून अनेक गोष्टी ह्या शिकण्यासारख्या आहेत. आईवडिलांचा सन्मान काय असतो, गुरुचा सन्मान काय असतो, ह्या सर्व गोष्टी आज सुशांतच्या या बोलण्यातून आपल्याला प्रकर्षाने जाणवल्या. आणि जोपर्यंत तुम्ही आईवडिलांचा सन्मान करत नाही, जोपर्यंत तुम्ही गुरुजनांचा सन्मान करत नाही, तुमच्या गुरुचा सन्मान करत नाही, तोपर्यंत कुठलीच विद्या तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही असं माझं तरी स्पष्ट मत आहे. आणि तोच नम्रपणा आणि गुरूंच्याबद्दलचा आदर आणि वडिलांच्याबद्दलचा आदर आज सुशांतमध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं बघायला मिळालं. आणि कठोर परिश्रमाशिवाय कुठल्याच पद्धतीचा सिद्धी ही आपल्याला होऊ शकत नाही. आणि आज सुशांतकडे जेव्हा बघत होतो जवळपास 5 तासापासून तो तबला वाजवत होता, 5 तासापासून तबला वाजत असताना घामाच्या धारा इथून लागल्या होत्या. जॅकेटचं जे कॉलर आहे ती बघितली तर कॉलर जी जॅकेटची आहे ती पूर्ण घामानं भिजलेली होती. त्यामुळे सांगायचं तात्पर्य हे की घाम गाळल्याशिवाय अशा पद्धतीची सिद्धी ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळं या क्षेत्रामध्ये जर आपल्याला हे सर्व मिळवायचं असेल तर तितकंच कठोर परिश्रम, तितकाच रियाज करण्याची सुद्धा मानसिकता ही प्रत्येक मुलांनी त्या निमित्ताने ठेवली पाहिजे ही एक अपेक्षा या ठिकाणी करतो. आज फार जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं वास्तव्य आमच्या परिसरामध्ये राहील. खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यशाली आहोत की 1942 जो स्वातंत्र्य लढा जे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे, एक स्वातंत्र्य लढा हा 1942 आष्टीचा आणि दुसरा स्वातंत्र्य लढा हा चिमूरचा. खऱ्या अर्थानं या दोन्ही स्वातंत्र्य लढ्यांना खऱ्या अर्थानं प्रेरणा जर कोणाच्या माध्यमातून जर भेटली होती तर ती प्रेरणा वंदनीय महाराजांच्या भजनाच्या माध्यमातून मिळाली होती. पत्थर सारे बम बनेंगे फक्त बनेंगी सेना अशा पद्धतीच्या भजनाच्या माध्यमातून त्यावेळेला आष्टीचा संपूर्ण परिसर त्यावेळेला पेटून उठला होता. लहान लहान पोरं, तरुण पोरं, सर्व लोक त्यावेळेला क्रांतीच्या त्या ज्योतीने पेटलेले होते आणि त्या याच्यामध्ये पोलीस स्टेशनवर झेंडा लावण्याकरता त्यावेळेला आष्टीचे सर्व आमचे लोक त्यावेळेला निघाले. त्यावेळेला पोलिसांनी गोळीबार केला आणि गोळीबारामध्ये जवळपास 7 लोक त्यावेळेला आष्टीला शहीद झाले. आणि त्याच्यानंतर आष्टी आणि चिमूर आष्टीला शहीद म्हणून ओळखलं जातं आणि चिमूरचा सुद्धा स्वातंत्र्य लढा. आणि खऱ्या अर्थानं या दोन्ही स्वातंत्र्य लढ्याला जर प्रेरणा कोणाची मिळाली असेल तर ही महाराजांच्या भजनाच्या माध्यमातून मिळाली होती. त्यामुळं महाराजांच्या भजनामध्ये ताकद किती आहे, एक प्रचंड क्रांती करून आणण्याचं सुद्धा सामर्थ्य त्या भजनामध्ये होतं. त्यामुळं या भजनाचं महात्म्य आपण जाणलं पाहिजे, त्या भजनाचं पावित्र्य हे आपण जपलं पाहिजे ही एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्यानं करावंशी वाटतं. आणि माझी इतकी अपेक्षा आहे की आता ही जी सर्व लहान मंडळी मी या ठिकाणी बघत होतो खऱ्या अर्थानं यांच्या माध्यमातूनच या देशाचं एक उज्ज्वल भवितव्य आपल्याला दिसत आहे. आज दुर्दैवानं थोडंसं बघतो तर खूप लहान पोरं मोबाईलचे ॲडिक्ट झालेले आहेत आणि एक रिसर्च सांगतो की खूप जास्त मोबाईलच्या आहारी गेल्यामुळं आपली लहान पोरं आहे ते एक तर मानसिक रुग्ण होण्याच्यासुद्धा एक
रिसर्च हा संशोधकांनी दिलेला आहे. त्यामुळं ही जी परिस्थिती आहे ही चिंताजनक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे चित्र या ठिकाणी बघायला मिळालं की लहान लहान पूर्व महाराजांचे भजनं या ठिकाणी अतिशय सुंदरपणे या ठिकाणी गात होते, याच्यातून एक आशादायी चित्र, सर्वच काही संपलेलं आहे असं नाही, एक आशादायी चित्र या आजच्या या भजन स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि आज माझी इतकीच अपेक्षा आहे की महाराजांनी सर्वात जास्त जर महत्त्व कुणाला दिलं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये ते देशात. आणि महाराजांची जी राष्ट्रवंदन आहे त्या राष्ट्रवंदनेमध्ये पहिलीच ओळ आहे की तन्मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. माझी इतकी अपेक्षा राहील की या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे, इतकी एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. आता काही दिवसापूर्वी पुलवामाचा अटॅक झाला, आपले जवळपास 40-42 जवान BSFचे CRPFचे हे त्या पुलवामाच्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी शहीद झाले. आणि महाराजांनी सांगितलं होतं की विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे, ही महाराजांची शिकवणूक आहे. फक्त देशापुरता बोलले नाही महाराज, महाराज हे म्हणतात की विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे, ही आमची शिकवण आहे, ही महाराजांची शिकवण आहे. परंतु त्याच वेळा आमच्या देशावर जर कोणी आडवी नजर टाकत असेल तर त्याच वेळा शत्रू को देशाने सारा भारत रहे सिपाही, हे सुद्धा महाराजांनी राष्ट्रवंदनेमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे माझी ही अपेक्षा राहील की आजच्या परिस्थितीमध्ये ती वेळ आज येऊन चुकलेली आहे. त्यामुळे या देशातला प्रत्येक नागरिक हा देशासाठी सैनिक त्या निमित्तानं झाला पाहिजे, ही एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो. आज राऊटेतून बरेचसे बाहेरचे मंडळ आहेत, त्यांनासुद्धा बक्षीस वितरण करून गावाला जायचं आहे. त्यामुळं खूप जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. सर्व भजनी मंडळीचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि बक्षीस मिळणं न मिळणं हा काही मोठा विषय नाही आहे, ते नॉमिनल आहे, परंतु तुमची जी सेवा आहे समाजाप्रती त्याचं महात्म्य हे फार मोठं आहे, इतकंच मी या ठिकाणी समजतो. आणि आपल्या या भजनी मंडळी भजनाच्या माध्यमातून समाजामधल्या ज्या काही चुकीच्या परंपरा असेल, रूढी परंपरा असेल, समाजातल्या चुकीच्या जे काही चालत असेल त्या सर्व गोष्टीवर आघात करण्याचं काम, प्रहार करण्याचं काम हे या भजनाच्या माध्यमातून आपण करावं, इतकी एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. आज सर्व जे सन्मान्य परीक्षक आहेत अतिशय पारदर्शीपणे त्यांनी या ठिकाणी सर्व संपूर्ण कालपासून सुरू झालेल्या या परीक्षेचं परीक्षण केलं आहे. त्या सर्व सन्मान्य परीक्षकांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आणि सुमोहन त्याच्या भावी आयुष्याकरता या ठिकाणी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि निश्चित आमच्या विदर्भाचं तरी जाकीर हुसेन आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप सुंदर त्यांनी या ठिकाणी हे केलं. आणि मला थोडंसं या गोष्टीचं जे ज्ञान आहे ते कमी आहे, परंतु जर माझे वडील जर आज या ठिकाणी असते तर त्यांनी सुशांतचं खूप जास्त कौतुक केलं असतं, कारण की माझ्यापेक्षा या संगीत क्षेत्राचं जे ज्ञान आहे ते त्यांना खूप जास्त होतं. परंतु असं आहे की आपल्याला ज्ञान असो किंवा नसो परंतु समोरच्या कलाकाराचा उत्साह वाढवणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं. त्याच्यातलं तुम्हाला ज्ञान असो किंवा नसो तुमच्या उपस्थितीने जर एखाद्याचं त्या ठिकाणी कौतुक होत असेल, त्याला एक उत्तेजना जर मिळत असेल तर ते कर्तव्य जरी आपण केलं. आज मी सर्व या ठिकाणी जे काही मंडळी या ठिकाणी बसली आहे, मला आता कुणाला किती ज्ञान आहे तो विषय वेगळा, परंतु प्रत्येकाने सुशांतचं या ठिकाणी टाळ्या वाजून कौतुक केलं त्या सर्व श्रोता वर्गाचं सुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि असं म्हटलं जातं की आपल्याला गर्दी पाहिजे नाही, आपल्याला दर्दी पाहिजे. आणि ही दर्दी मंडळी या ठिकाणी आज या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आज पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करून जे टीम्सला या ठिकाणी आज हे पारितोषिक मिळणार आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि ज्यांना नाही मिळलं त्यांनी ना उमेद होण्याचं कारण नाही, इतकीच एक त्यांनासुद्धा एक सल्ला या निमित्तानं देतो. आज पुन्हा आपल्या सर्वांचा आभार मानून अतिशय सुंदर आयोजनाबद्दल आयोजकांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि आज माझ्या दोन शब्दांना या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद साहेब. आपण नेहमीचप्रमाणे आमचे मार्गदर्शन आणि आमचे उत्साह वाढवला. नुकताच इथे प्रेमसाद भैले यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत येऊ श्री राजभाऊ नक्षणे करतील अशी त्यांना विनंती करतो. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्री गुरुदेव अमृतगिरी महाराज बालभजन मंडळ व श्री गुरुदेव भजन मंडळ व श्री गुरुदेव सांस्कृतिक कला
व क्रीडा भजन मंडळ कारंजा गाडगे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन जुना बाजार चौक कारंजा गाडगे येथे करण्यात आलेले आहे. काल उद्घाटन झाले. आज द्वितीय दिवस योगेश भाऊ तोसदारी खाली बसलेला आहे, त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे. योगेश भाऊ.